न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज। कोपरगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक आनंद सरदार यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या वाढदिवसानिमित्ताने गरजू गरीब आणि बेघर लोकांना ब्लँकेटचं वाटप केलंय। एखाद्याचा वाढदिवस म्हटला की मोठी पार्टी, सेलिब्रेशन, नाचगाणे, खाणेपिणे, मोठा केक कापणे, फोटो सेशन हे सगळे उघाने येतच। वाढदिवसावर होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देत कोपरगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक आनंद सरदार यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपला वाढदिवस साधेपणाने साजरा केलाय। कार्तिक आनंद सरदार यांनी आपल्या मित्रांबरोबर शहरातील साईबाबा तपोभूमी, बसस्थानक तसेच शहरातील विविध ठिकाणी गोरगरीब लोक जे बेघर आहेत, रात्रीच्या वेळेस रस्त्याच्या कडेला झोपून आपले जीवन जगत आहेत, अशांना येणाऱ्या थंडीपासून त्यांचा बचाव व्हावा या हेतूने ब्लँकेट वाटप केलेत। कार्तिक आनंद सरदार यांनी ज्या पद्धतीने सामाजिक मदत करत वाढदिवस साजरा करण्याचा एक स्तुत्य पायंडा पाडला आहे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष कार्तिक सरदार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्च न करता ती जी रक्कम आहे ती अशी गरीब जनतेसाठी त्यांनी रग वाटप केले, ज्या लोकांना खरंच आवश्यकता होती। काही लोक इथं बसस्टँडला झोपलेले, काही सायकॉर्नरवर झोपलेले, त्यांच्या अंगावर अक्षरशः काहीच नव्हतं, तर अशा लोकांची त्यांनी सेवा केली। मी आशा बाळगतो का यांच्यासारखेच इतर नवयुवकांनी सुद्धा आपल्या वाढदिवसाचे जे काही खर्च असेल ते वायात खर्च न करता अशा काहीतरी सामाजिक उपक्रमांसाठी ती जी रक्कम आहे ती मार्गी लावावी व जनतेची सेवा करावी। आणि कार्तिक सरदार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो व भविष्यातही ते असेच काम करतील अशी आशा बाळगतो। माझ्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देऊन गोरगरीब जनतेची व गोरगरीब जनतेची सेवा म्हणून एक मी माझ्या वाढदिवसानिमित्ताचा जो खर्च होता त्या खर्चातून गोरगरीब लोकांना ब्लँकेट वाटप केले। आमचे आमदार आमचे नेते आमदार अष्टदादा काळे यांची शिकवण आहे की गोरगरीब जनतेचे कामं केले पाहिजे, त्याच एक हेतूने मी आज हे काम केलं। भविष्यातही देखील मी असाही उपक्रम नेहमी करत राहील। तर आज कार्तिक अनंत सरदार हे आमचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी इतर खर्चाला फाटा देऊन गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना रगीचे चादरीचे जे वाटप केले आहे ते आमचे युवा नेते दमदार आमदार आशुतोषदादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे कायम डोक्यात धरून अशीच जनतेची सेवा करत असतो। यामध्ये आमचे कार्तिकजी सरदार, सागरजी लाकरे, आमचे युवकचे अध्यक्ष नवाजजी कुरेशी, आमचे रिंकू खडांगडे, रितेशजी राऊत तसेच मी, आम्ही सर्व या उपक्रमामध्ये आज सामील झालो आणि कार्तिक सरदार यांना उदंड आयुष्याच्या मी शुभेच्छा देतो। तसेच त्यांच्या हातून अशीच गोरगरीब जनतेची सदैव सेवा घडत जावो आणि इथून पुढेही असे समाजकारण त्यांच्या हस्ते घडत जावो एवढीच विश्वासाची प्रार्थना करतो। यावेळी राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, भावेश थोरात, सागर लकारे, रिंकू खडांगे, रितेश राऊत, अभिषेक सरदार आणि मित्रपरिवार आदी उपस्थित होते। न्यूज सुपरवन साठी हापी छेक कोपरगाव।